नमस्कार, माझे नाव गीता काशनाथ नाईक, मुक्कामपोस्ट पट्टणकोडोली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील शेतकरी असून मी कृषी सहाय्यक अधिकारी फेसबुक लाईव्ह पेज या बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये भाग घेत आहे. यासाठी मी माझ्या घरातील GS 335 या बियाण्याची उगवण क्षमता बघून ती उगवण क्षमता 95% आलेली आहे. त्यानंतरच मी आमचे बियाणे बीज प्रक्रियेसाठी वापरत आहे. तर त्याची प्रात्यक्षिक आपण बघणार आहोत. हे करत असताना आपण कंपल्सरी हाताला ग्लोव्ह वापरायचे आहे आणि त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे व्यसन हे करायचं नाहीये. तर आपण पहिल्यांदा हे घरगुती जे बियाणे घेतलेलं आहे त्याला प्रति किलो 3 ग्रॅम थायरम वापरायचं आहे. तर या थायरमचे फायदे आहेत की बियाण्यामार्फत होणाऱ्या बीज रोगाचे व बुरशीजन्य रोगांचं नियंत्रण केलं जाते. जे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्या बियाण्याला खूप घातक असते आणि त्याच्यामुळे आपल्या पिकांची जे नुकसान होते ते नुकसान होत नाही. हे बियाणं आपण हलक्या हलवायचं आहे कारण ते बिये नाजूक असते आणि खूप संवेदनशील असते. सोयाबीनचं बी त्याचे पापुत्रे खूप हलके असतात त्याच्यामुळे हलक्या हाताने त्याला हलवायचं आहे. यानंतर ही रासायनिक प्रक्रिया रासायनिक प्रक्रियेचे फायदे हे आहेत की बियाण्यामार्फत होणाऱ्या बीज व रोगाचे नियंत्रण केले जाते आणि त्याच्यामुळे निरोगी रोपांची संख्याही वाढते. ही रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर 10 मिनिटं आपण हे बियाणं असंच ठेवायचं आहे. 10 मिनिटांनंतर आपण त्या बियाण्याला उकळून गार केलेलं गुळाचं पाणी आपण वापरायचं. गरजेनुसार 100 ग्रॅम 1 किलोसाठी 100 ग्रॅम हे पाणी आपण वापरायचं आहे. तर ह्या गुळाचे फायदे हे आहे की जीवाणू त्याला चिकटून राहिल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते आणि जीवाणू हे कार्यक्षम होतात. गुळाचं पाणी लावल्यानंतर आपण जीवाणू त्याला चिकटून राहतात आणि त्यांची कार्यक्षमताही वाढते. त्यानंतर आपण रायझोबियम आणि PSB एक किलोला 25 मिली ते पावडर मध्ये असेल तर 25 ग्रॅम आणि लिक्विड मध्ये असेल तर आपण ते 25 मिली वापरायचं आहे. आणि ह्या दोन तिन्हींचं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे बियाणं आपण सावलीमध्ये सुकवून घ्यायचं आहे आणि अर्धा तास आणि अर्ध्या तासानंतर आपण ते पेरण्यायोग्य होत आहे आणि त्या दिवशी त्याची पेरणी आपण ही करायची. रासायनिक जैविक बीज प्रक्रिया केल्यानंतर त्याचे फायदे आहेत की रासायनिक खताच्या खर्चामध्ये बचत होऊन उत्पन्नामध्ये वाढ होते आणि उगवण क्षमता आपली चांगली राहिल्यामुळे उत्पन्नाचं प्रमाण हे वाढते. यासाठी आम्हाला महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या मार्फत कृषी सहाय्यक श्री ज्योती भाटे आणि कृषी पर्यवेक्षक श्री राहुल कुलकर्णी सर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. धन्यवाद.